ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा एकदा आमने सामने येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. या राजकीय संघर्षाला कारण ठरलंय ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक. पण अद्वय हिरे यांना जी अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा एक भाग आहे. अद्वय हिरेंच्या सोबत पूर्ण पक्ष आहे, त्यांच्या पाठी आम्ही आहोत आणि हा एक वेगळा विषय आहे. कारण हिरेंवरती कारवाई होते पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही. तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार. ठाकरे गटाचे शिलेदार अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता मालेगाव मधील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यातील शीतयुद्ध पोलिसांच्या कारवाईनंतर भडका घेईल अशी चिन्ह दिसत आहेत. हिरेंच्या विरोधातील ही कारवाई राजकीय असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. या वादात खुद्द उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे अद्वय हिरेंच्या अटकेमुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे यांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो का असा प्रश्न अनेकांना पडलाय. काय आहे अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे संघर्ष? अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश केला. दादा भुसे यांच्या विरोधात कडवं आव्हान म्हणून अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतलं. अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आगामी निवडणुकीत भुसे विरुद्ध हिरे असा सामना रंगणार असल्याचंही निश्चित झालं. पण हिरे आणि भुसे यांच्यातील वाद हा जुना आहे. पण नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने रेणुका सुदगिरणी संस्थेसाठी घेतलेलं कर्ज थकवल्याप्रकरणी हिरेंच्या विरोधात कारवाई झाली आणि हा वाद अधिक तीव्र झाला. मालेगाव बाजार समितीत हिरे यांच्या पॅनलने भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला. त्यानंतर हिरे आणि भुसे यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू झालं. अशातच हिरे यांच्या कुटुंबाविरोधात अचानक पोलीस सक्रिय झाल्याचं ठाकरे गटाचा आरोप आहे. अद्वय हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत. आता जिल्हा बँक प्रकरणात हिरेंना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा एक भाग आहे. अद्वय हिरे यांच्यावर जे आरोप आहेत, नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जासंदर्भातले काही आरोप आहेत. खरं म्हणजे हे आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते आणि त्याआधी होते, पण ते शिवसेनेत आले आणि मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी जो विधानसभेमध्ये जी प्रचंड एक मोठी सभा उद्धव ठाकरे यांची घेतली आणि अख्खा मतदारसंघ ढवळून काढला आणि तिथे ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे असे मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध गेल्या साधारण वर्षभरामध्ये 40 गुन्हे दाखल केले. पण अद्वय हिरे यांच्या बाजूने ठाकरे गट खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असेल आणि आपलं सरकार आल्यावर विरोधकांच्याही चौकशा केल्या जातील असा स्पष्ट इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय. अद्वय हिरेंच्या सोबत पूर्ण पक्ष आहे, त्यांच्या पाठी आम्ही आहोत आणि हा एक वेगळा विषय आहे. कारण हिरेंवरती कारवाई होते पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही. तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार. नाही आता विषयांतर होऊ नये, विषयांतर हो करत नाही मी. एवढंच सांगतो अद्वय हिरेंच्या सोबत संपूर्ण शिवसेना आहे ती राहील आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही ज्यांच्यावरती आरोप केले त्यांची सुद्धा चौकशी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाने या सगळ्या कारवायांचं खापर अप्रत्यक्षपणे मंत्री दादा भुसे यांच्यावर फोडलंय आणि सरकार आल्यावर त्यांचीही चौकशी होईल असे स्पष्ट संकेतही दिलेत. त्यामुळे आता या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात आणि हिरे विरुद्ध भुसे हा वाद मालेगावात किती चिघळतो हे पाहणंच
महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.